नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर सोडवत असताना पेपरमध्ये आपल्याला सूचनानुसारम परिवर्तन हा प्रश्न विचारला जातो. यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या सूचना दिल्या जातात, वाक्यरचना दिली जाते आणि सूचनेनुसार आपल्याला वाक्यामध्ये परिवर्तन करायचं असतं. या ठिकाणी आपल्याला लुट स्थाने लिंग प्रयोगम करूत ही सूचना मी फळ्यावर लिहिलेली आहे. लुट स्थाने लिंग प्रयोगम करूत आणि लुट क्रियापदानी लिंग क्रियापदानी दोन प्रकारची क्रियापदे मी फळ्यावर लिहिलेली आहे. बघा, आपण आठवीला लट लकार आणि लंग लकार या दोन लकारांचा अभ्यास केलेला आहे. लट लकार म्हणजे काय? क्रिया घडत आहे, अर्थातच वर्तमान काळ. आणि लंग लकार म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे, म्हणजेच भूतकाळ. त्याचबरोबर आपण इयत्ता 9वीमध्ये लोट लकार आणि लिंग लकार या दोन लकारांचा अभ्यास केलेला आहे. लोट लकार अर्थातच आज्ञार्थी क्रियापदे आणि लिंग लकार अर्थातच विधिर्लिंग लकार, म्हणजेच ज्यामध्ये संभावना भविष्यकाळ दर्शविला जातो अशा क्रियापदांचा जेव्हा आपण वाक्यामध्ये वापर करतो तेव्हा त्या ठिकाणी संभावना दाखविलेली असते. एखादी घटना घडण्याची शक्यता असेल त्यावेळेस ती शक्यता वर्तविण्यासाठी वाक्यात लिंग लकारांचा वापर केला जातो. तर बघा, या ठिकाणी सूचना दिलेली आहे आपल्याला की लुट स्थाने लिंग प्रयोगम करूत. तर लुट स्थाने, लुट अर्थातस्य भविष्यकाळ म्हणजेच द्वितीय भविष्यकाळ, याची काही क्रियापदे मी फळ्यावर लिहिलेली आहे आणि लिंग लकाराचीही लिहिलेली आहे. आता याच्या लुट स्थाने म्हणजेच द्वितीय भविष्यकाळाऐवजी लिंग क्रियापद लिंग प्रयोगम करूत विधिर्लिंग क्रियापदांचा वापर करा. अशा प्रकारची सूचना आपल्याला जेव्हा परीक्षेला येते तेव्हा ती वाक्यरचना कोणत्या पद्धतीने केली जाते हे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. बघूया, ही क्रियापदे मी फळ्यावर लिहिलेली आहे. दास्यामी, कथयिष्यसी, स्मरिष्यती, म्हणजेच इथे एकवचनाची ही सर्व क्रियापदे आहेत. दास्यामी, कथयिष्यसी आणि स्मरिष्यती इथे आहे उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष. आता लक्षात घ्या, या ठिकाणी इकडेही क्रियापदे आपल्याला दिसत आहे, यच्छेयम, कथयेहे आणि स्मरती. आता वाक्यरचना खाली लिहिलेली आहे, अहम, उचितानी, उत्तराणी. या ठिकाणी आपल्याला लुटस्थाने म्हणजेच दास्यामी, अहम, उचितानी, दास्यामी. ही वाक्यरचना मी या ठिकाणी पूर्ण केली. दास्यामी हे क्रियापद काय आहे? लुटलकार, अर्थातच स्य भविष्यकाळ. आता ह्याचं परिवर्तन आपल्याला लिंग लकारामध्ये करायचं आहे. या ठिकाणी दा यच्छ धातू आहे. पहिलं वाक्य जसं आहे तसंच या ठिकाणी लिहिलं जाईल, अहम, उचितानी, उत्तराणी. आता दास्यामीचं परिवर्तन आपल्याला या क्रियापदामध्ये करायचं आहे, लिंगमध्ये करायचं आहे. दा यच्छ धातू आपण क्रियापदे तयार करताना दा यच्छ धातूनुसार क्रियापदे तयार करतो. दा हा पहिला गण परस्मैपदाचा धातू आहे आणि याला लिंग लकार, उत्तम पुरुष याची प्रत्यय आहेत इयम, इव, इम. आता या ठिकाणी एकवचन अहम हा जो कर्ता आहे हा प्रथम पुरुष एकवचनाचा आहे, उत्तम पुरुष एकवचनाचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला उत्तम पुरुष एकवचनाचंच क्रियापद घ्यावं लागेल किंवा लिंग लकाराचं रूप घ्यावं लागेल. इथे काय येईल मग? यच्छेयम. इयम हा प्रत्यय या ठिकाणी मी जोडलाय. क्रियापदे तयार करताना सुरुवातीला धातू तो कुठल्या गणाचा आहे, त्याचं गण विकरण काय आहे आणि नंतर लकाराचा प्रत्यय त्या ठिकाणी जोडला जातो. याचं रूप यच्छ धातूला अप्रत्यय लागला पहिल्या गणाचा आणि नंतर इयम हा लिंग लकाराचा प्रत्यय लागला, पूर्ण रूप त्याचं तयार झालं यच्छेयम. आता दुसरं वाक्य बघा, या ठिकाणी त्वम
कथयिष्यसि कथयिष्यसि त्वं कथयिष्यसि वाक्य पूर्ण केले मी तू सांगणार आहेस तू सांगणार आहेस। आता याचं परिवर्तन कथयिष्यसिचं परिवर्तन आपल्याला कथयेहे यामध्ये म्हणजेच लिंग लकारामध्ये करायचंय। इथं मी क्रियापद लिहिलेलं आहे पूर्ण वाक्य कसं होईल कथयेहे हा मध्यम पुरुष एकवचनाचा प्रत्यय लागलेला आहे। लक्षात घ्या कथ धातू हा दहाव्या गणाचा धातू आहे आणि दहाव्या गणातील धातूंची क्रियापदे तयार करताना आपण धातूला अयविकरण लावत असतो। तर या ठिकाणी कथयिष्यसि हे स्य भविष्यकाळाचं रूप आपल्याला दिसून येतं। दहाव्या गणातील धातू कुठलाही असो त्याला ई आगम जोडला जातो। ई आगम जोडून त्या ठिकाणी अयविकरण जोडलं जातं आणि नंतर त्याची क्रियापदे तयार केली जातात। आता या ठिकाणी बघा कथयिष्यसि हे क्रियापद स्य भविष्यकाळाचं आहे आणि याचं इही हा प्रत्यय लिंग लकाराचा आहे म्हणून कथयेहे हे क्रियापद या ठिकाणी तयार झालेलं आहे।